विद्यार्थी मित्र हो नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण बी ए तृतीय वर्षातील ऐच्छिक मराठी सत्र पाचवे आणि अभ्यासपत्रिका नववी यातील पहिला घटक साहित्याचे स्वरूप हा पाहत आहोत. या पूर्वीच्या तासिकेमधून आपण साहित्यांच्या चार लक्षणांचा विचार केलेला आहे आणि पाचवं जे साहित्याचं लक्षण आहे ध्वनी विचार या लक्षणांचा विचार आपण करत आहोत. आपण पाहिलं की आनंदवर्धन यांनी काव्यस्य आत्मा ध्वनी, ध्वनी हाच काव्याचा आत्मा आहे असे मत प्रतिपादन केलेलं आहे आणि त्यांनी जो आपला ध्वनी विचार मांडलेला आहे तो ध्वन्यालोक या ग्रंथातून मांडलेला आहे. आनंदवर्धन यांच्या पूर्वी जे काही अभ्यासक असतील त्या अभ्यासकांनी ध्वनी विचाराच्या संदर्भात आपले मत प्रतिपादन केले असले तरी देखील आनंदवर्धन यांनीच ध्वनी हाच काव्याचा आत्मा आहे असे मत प्रस्थापित केले आहे. ध्वनीला काव्याच्या आत्मस्थानी आनंदवर्धन यांनी बसवलेलं आहे आणि पुढे अशी नोंद केलेली आहे की काव्यशास्त्रामध्ये ध्वनी हा शब्द व्याकरणशास्त्रातून आलेला आहे. ध्वनी ही संज्ञा व्याकरणशास्त्रातील अर्थ व ध्वनी या कल्पनेवरून सुचलेली दिसते. तर पुढे असं स्पष्टीकरण केलेलं आहे की ध्वनी ही जी संज्ञा आहे किंवा ध्वनी हे जे नाव आहे आनंदवर्धन यांनी जे वापरलेलं आहे ते व्याकरणशास्त्रातील अर्थ व ध्वनी या कल्पनेवरून सुचलेलं दिसून येतं. ध्वनी या शब्दाचा शब्दाचा अर्थ आवाज, ध्वनी या शब्दाचा अर्थ जो आहे तो आवाज. वक्ता बोलतो त्यावेळी तो शब्दाचा उच्चार करतो, श्रोता त्या शब्दोच्चाराचे ध्वनी ऐकतो, या ध्वनीतूनच श्रोत्याला काहीतरी अर्थ कळतो. आता हा जी एक श्रृंखला आहे किंवा ही जी साखळी आहे ध्वनी या शब्दाच्या संदर्भातील ते सांगण्याचा प्रयत्न अभ्यासक या ठिकाणी करतात. तर ध्वनी या शब्दाचा अर्थ आहे आवाज. तर मी जे काही तुमच्याशी बोलत आहे हे काही शब्द व्यक्त करतो आहे, हे शब्द तुम्ही या ठिकाणी ऐकता. तर मी साहित्याचं लक्षण सांगत असताना, साहित्याच्या व्याख्या सांगत असताना मी एक एक जो शब्द उच्चारतो आहे किंवा इथे जो लिहिलेला शब्द आहे ध्वनी विचार किंवा हा जो आहे अलंकार विचार, वक्रोक्ती विचार, रीती विचार, औचित्य विचार, हे जे मी शब्द उच्चारतो हे तुम्ही ऐकता, हे कशाच्या माध्यमातून? ध्वनीच्या माध्यमातून. आणि मी जे बोलतो आहे त्याचा उच्चार, त्याचा अर्थ ते तुम्ही समजून घेत आहात. म्हणजे संदेशन प्रक्रिया जी आहे किंवा शाब्दिक आदान प्रदान प्रक्रिया जी आहे ती माझ्या बोलण्यातून आणि तुमच्या ऐकण्यातून तो तुम्हाला जर सहसंबंध, त्याचा अर्थ जर लक्षात आला, सुसंगत असा अर्थ जर लक्षात आला, तर ती संदेशन प्रक्रिया पूर्ण झाली असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे इथे सांगितल्याप्रमाणे किंवा उदाहरण दिल्याप्रमाणे वक्ता बोलतो त्यावेळी तो शब्दाच्या माध्यमातून उच्चार करतो. म्हणजे एखाद्या कवीची कविता आपण ऐकत असतो तेव्हा जेव्हा एखादा कवी किंवा जेव्हा तो कवी आपली कविता सादर करतो तो आपल्या शब्दाच्या माध्यमातून सादर करतो. मग ते शब्द जे आहेत ते ध्वनीद्वारे आपल्या कानापर्यंत ऐकू येतात. म्हणून वक्त्याने उच्चारलेले किंवा एखाद्या कवीने उच्चारलेली कविता किंवा कवीने सादर केलेली कविता श्रोत्याच्या मनामध्ये कानाच्या द्वारे ती त्या ठिकाणी ऐकली जाते, तो त्याचा अर्थ त्या ठिकाणी सुसंगत अशा पद्धतीने लावून घेतो. म्हणजे वक्त्याने बोललेलं श्रोता जेव्हा तो ऐकतो त्याचा अर्थ समजून घेतो तो केवळ ध्वनीच्या माध्यमाद्वारे ऐकून घेतो. म्हणून ध्वनीला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे आणि ही संदेशन प्रक्रिया अशा पद्धतीनेच पूर्ण होणारी असते. वक्ता बोलतो त्यावेळी तो शब्दाचा उच्चार करतो, श्रोता त्या शब्दोच्चाराचे ध्वनी ऐकतो, या ध्वनीतूनच श्रोत्याला
काहीतरी अर्थ कळतो. अगदी त्याच पद्धतीने कवी आपल्या काव्यामध्ये आपल्या मनातील भावस्पंदने आविष्कृत करत असतो. आता वक्त्याचं उदाहरण दिलेलं आहे, वक्ता आणि श्रोता, म्हणजे बोलणारा जो वक्ता आहे, ऐकणारा तो श्रोता, या पद्धतीने ही संदेशन प्रक्रिया पूर्ण होत असते. अगदी त्याच पद्धतीने कवी हा आपल्या काव्याच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून आपल्या मनातील भावस्पंदने आविष्कृत करत असतो. त्याला जे विचार आलेले आहेत तो त्या ठिकाणी व्यक्त करत असतो. भमू शिंदे यांची आई ही कविता असेल, केशवसुतांची आम्ही कोण या नावाची कविता असेल, किंवा इतर अनेकही कवींच्या कविता असतील, या कवींनी आपल्या काव्याच्या माध्यमातून आपले विचार आविष्कृत केलेले असतात, आपले अनुभव व्यक्त केलेले असतात. आणि कवीने जे काही आपली भावस्पंदने निर्माण केलेली आहेत, आपल्या मनातील विचार व्यक्त केलेले आहेत, आविष्कृत केलेले आहेत, ते केवळ शब्दांच्या माध्यमाद्वारे असतं, ध्वनीच्या माध्यमाद्वारे असतं. म्हणून कवी आपल्या काव्यामध्ये आपल्या मनातील भावस्पंदने आविष्कृत करत असतो. आणि कवीने जे काही काव्यातून व्यक्त केलेलं आहे, रसिक हे त्याचा आस्वाद घेत असतात. कवीने सादर केलेली कविता आणि रसिकांनी ऐकलेली ती कविता ही दोघांची एक अंतरप्रक्रिया आहे. म्हणून रसिक हा त्या काव्याचा आस्वाद घेतो, त्यावेळी त्याला त्या काव्यातून काहीतरी अर्थ समजून येतो. कवीने जी सादर केलेली कविता आहे त्यातून त्यांच्या मनातील स्पंदने आविष्कृत होत असतात. त्याला जे विचार व्यक्त करायचे असतात ते काव्याच्या माध्यमातूनच तो त्या ठिकाणी व्यक्त करत असतो, सादर करत असतो. आणि रसिक देखील त्याचाच आस्वाद घेत असतो. त्याला त्या काव्यातून काहीतरी अर्थ समजून घ्यावायचा असतो, तो अर्थ त्या ठिकाणी समजून घेतो. म्हणून कवीने सादर केलेली कविता रसिकापर्यंत शब्द आणि अर्थ यांच्या माध्यमातून पोहोचते हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे असं वर्णन केलेलं आहे की रसिक त्या काव्याचा आस्वाद घेतो, त्यावेळी त्याला त्या काव्यातून काहीतरी अर्थ समजून येतो, त्या काव्याच्या माध्यमातून त्याला अर्थ समजून येतो, म्हणजे त्याला अर्थाचे सूचन होते. कवीला जे सांगायचं आहे तो अर्थ वाचकापर्यंत, रसिकापर्यंत जेव्हा पोहोचतो त्यावेळी ती एक प्रक्रिया पूर्ण झालेली असते. कवीला जे सांगायचं आहे ते सांगत असतो आणि रसिकांना जो अर्थ अभिप्रेत आहे आणि जो कवीला अभिप्रेत असणारा तो अर्थ जेव्हा वाचकापर्यंत पोहोचतो तेव्हा कवीला कविता सादर केल्याचा आनंद आणि रसिकांना ती कविता वाचल्याचा किंवा ती कविता ऐकण्याचा आनंद हा दोघालाही आनंद देणारा या ठिकाणी असू शकतो हे या पद्धतीने सुचवलेलं आहे, सांगितलेलं आहे. कवीने काव्यामध्ये कसे सांगितले आहे यापेक्षा काय सुचविले आहे हे रसिकाला समजणे आवश्यक असते. आता ही आदान प्रदान प्रक्रिया आहे. कवीने सादर केलेली कविता कवी आपल्या काव्याच्या माध्यमातून जे काही सूचन करत असतो, जो काही सांगत असतो, ते वाचकापर्यंत पोहोचणं अतिशय आवश्यक असतं. कवीला अभिप्रेत असणारा अर्थ वाचकापर्यंत जावा किंवा गेला पाहिजे ही त्या कवीची अपेक्षा असते, कोणत्याही साहित्यिकाची अपेक्षा असते. म्हणून कवीने काव्यामध्ये कसे सांगितले आहे यापेक्षा काय सुचविले आहे हे रसिकाला समजणे आवश्यक असते. यासाठी रसिकही प्रतिभा संपन्न असावा लागतो. म्हणजे कवीला जे काही सांगायचं आहे तोच अर्थ ग्राह्य धरून रसिकांनी त्याचं रसग्रहण केलं किंवा तो भावार्थ समजून घेतला तरच त्या काव्याचा खरोखर अर्थ समजला असं आपणास म्हणता येईल. पण यासाठी रसिक देखील प्रतिभा संपन्न असावा लागतो. कवीला कवीने जे सांगितलेलं आहे तो अर्थ त्या माध्यमातून कवीला अभिप्रेत असणारा अर्थ असा जर त्या पद्धतीने समजून घेतला तर ती पूर्ण कविता श्रोत्यापर्यंत पोहोचली असं आपण म्हणू शकतो. आणि यासाठी श्रोता ज्या पद्धतीने कवी प्रतिभा संपन्न असावा लागतो किंवा असतो त्याच पद्धतीने श्रोता देखील प्रतिभा संपन्न असला पाहिजे
अशी नोंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अशा प्रतिभा संपन्न रसिकालाच कवीने काव्यामध्ये सुचविलेल्या वेगळ्या अर्थाची प्रचिती येते. म्हणजे कवीला जो अभिप्रेत असणारा अर्थ आहे तोच अर्थ वाचकाने देखील अंगीकारला पाहिजे, वाचकाने स्वीकारला पाहिजे, तरच त्याला अर्थपूर्णता येऊ शकते, त्याची प्रचिती येऊ शकते. अशा प्रतिभा संपन्न रसिकालाच कवीने काव्यामध्ये सुचविलेल्या वेगळ्या अर्थाची प्रचिती येते. असा वेगळा प्रतिमान होणारा अर्थ म्हणजेच ध्वन्यार्थ होय. म्हणजे पुढे जो हे स्पष्टीकरण केलेलं आहे किंवा जे विवेचन केलेलं आहे ते ध्वन्यार्थाच्या संदर्भामध्ये आहे. म्हणजे जो अभिप्रेत अर्थ आहे कवीला तोच श्रोत्यापर्यंत या ठिकाणी पोहोचणं अतिशय आवश्यक आहे. असा वेगळा प्रतिमान होणारा जो अर्थ आहे त्या अर्थालाच ध्वन्यार्थ असं या ठिकाणी म्हटलेला आहे. आणि असा ध्वन्यार्थ ज्या शब्दाच्या शक्तीने किंवा ज्या शब्दशक्तीच्या योगाने समजतो ती शब्दशक्ती म्हणजे व्यंजना. विद्यार्थी मित्र हो, आपल्या साहित्यशास्त्रामध्ये शब्दांच्या तीन शक्ती मानलेल्या आहे. पुढे भाग तो वर्णन आलेला आहे, पण या संपूर्ण परिच्छेदामध्ये जो भाग वर्णन केलेला आहे ध्वनी विचाराच्या संदर्भामध्ये, ध्वनी या शब्दाचा अर्थ आवाज, वक्ता जो त्या ठिकाणी काही बोलतो तो श्रोत्यापर्यंत आवाज जातो, त्याच पद्धतीने कवीला जो अभिप्रेत असणारा अर्थ आहे तो शब्द आणि अर्थ यांच्या माध्यमातून व्यक्त करतो, तो शब्द आणि अर्थ रसिकापर्यंत वाचकापर्यंत या ठिकाणी पोहोचला जातो, आणि कवीला जो काही अर्थ अभिप्रेत आहे तो अर्थ वाचकांच्या जर लक्षात आला तर ती कविता त्या वाचकांना समजली असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो, किंवा त्या कवीचा हेतू जो आहे तो साध्य झाला असं आपण अशा ठिकाणी म्हणता येऊ शकतो. म्हणून असा जो वेगळा प्रतिमान होणारा जो अर्थ आहे तो ज्या शब्दशक्तीच्या योगाने समजतो तो ती शब्दशक्ती म्हणजे व्यंजना शब्दशक्ती आहे. आणि या व्यंजना शब्दशक्तीच्या आधारे ध्वनी विचार किती महत्त्वाचा आहे हे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, शब्दाच्या ज्या तीन शक्ती आहेत त्याला त्रिविध शक्ती असं या ठिकाणी म्हटलं जातं. त्या तीन शक्ती म्हणजे अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. याचा उल्लेख या ठिकाणी पुढे करण्यात आलेला आहे. या तीनही शक्ती किती महत्त्वाच्या आहेत आणि यातूनच पुढे ध्वनी विचार हा कोणत्या अंगाने किंवा कोणत्या अर्थाने आहे हे समजून या ठिकाणी घेता येऊ शकतं. शब्दांच्या ज्या तीन शक्ती आहेत अभिधा, लक्षणा आणि व्यंजना, या शब्दशक्तीतून निघणारे अर्थ कसे आहेत, अभिप्रेत असणारा अर्थ काय आहे आणि त्या आधारे ध्वनी विचाराचं स्वरूप आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. ध्वनी विचाराच्या संदर्भामध्ये अनेक विचार पुढे या ठिकाणी आलेले आहेत. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या त्रिशक्तीच्या आधारे, त्रिविध शक्तीच्या आधारे हा ध्वनी विचार किती महत्त्वपूर्ण आहे याचा विचार आपण पुढील तासिकेमधून करणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.